निप्पानी तब्बल 30 वर्षांनी भरली शाळा. म्युनिसिपल हायस्कूल येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात. प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा देणेकरी असतो. ज्या घटकांनी आम्हाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्यासाठी अधिकार दिला ते घटक शाळा, समाज, महापुरुषांचे विचार याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये आदरभाव असतो. यासाठी म्युनिसिपल हायस्कूल येथील सन 1992-93 10वी बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून माध्यमांची प्रतिक्रिया व्यक्त केला. म्युनिसिपल हायस्कूलचे गेलेले गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी व शाळेला पुन्हा भरभराटी आणून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केले असल्याचे सांगितले. माजी विद्यार्थ्यांच्याकडून या शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. शिवाय माजी विद्यार्थ्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी ICB न्यूजला सन 1992-93 मधील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यामधील संतोष मेस्त्री, माजी तालुका पंचायत सदस्य सदाशिव बुधिहाळे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भारावून गेला आणि त्यावेळी निश्चय केला होता की ह्या शाळेसाठी परत विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी हा गेट टुगेदरचा कार्यक्रम घ्यायचा आणि या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा आणि निप्पाणी व निप्पाणी परिसरातील पालकांना एक जाहीर आव्हान करायचं की या शाळेकडे आपली मुलं पाठवावीत, ॲडमिशन करून द्यावं. कारण मी छाती टिकून सांगतो की या शाळेनं अनेक सायंटिस्ट दिलेले आहेत, अनेक हेड सर दिलेले आहेत, अनेक मोठमोठ्या पदावर स्थानापन आहेत. आताही या शाळेतील विद्यार्थी आम्ही पण ह्या शाळेतील विद्यार्थी आहे. जरी आम्ही पुढं शिकलो नाही तरी पण आम्ही भविष्यात स्टेबल आहे. या ज्या शाळेमध्ये आम्हाला शिक्षण मिळेलं आहे त्या शिक्षणाच्या जीवावर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आता स्टेबल आहे. मी सर्व निप्पाणी व निप्पाणी परिसरातील पालकांना कळकळीची विनंती करतो की आपली मुलं परत म्युनिसिपल हायस्कूलमध्ये ॲडमिशन करावीत आणि त्या मुलांसाठी होतावील तेवढं आमच्याकडून सहकार्य 92-93 बॅचच्या या सर्व माझ्या मित्रांच्या, माझ्या मित्रपरिवाराकडून व माझ्या सहकाऱ्याकडून होतावेल तेवढं सहकार्य आम्ही करू अशी ग्वाही देतो आणि सर्व पालकांना विनंती करतो की आपलं मुलांना ॲडमिशन करावं. 1992-93 विद्यार्थी, ज्यावेळी आपण इथे शाळा येत होतो त्यावेळी इथं शाळेत आपल्याला जे शिक्षकांनी शिक्षक दिलं की आम्हाला चांगली वागणूक, खेळाडूवृत्ती, व्यवहारवृत्ती हे सगळं शिकविलं आणि त्यावेळीच्या प्रायव्हेट शाळा कमी असल्यामुळं ही म्युनिसिपल हायस्कूलची शाळा असल्यामुळं तिथे विद्यार्थ्यांची संख्या भरपूर असायची. माझ्या हिशोबाने आमच्या वेळी कमीत कमी प्रत्येक वर्गात 50-60 विद्यार्थी होते. 300-350 विद्यार्थी मुलं आणि मुली होत्या आणि शिक्षण बी चांगलं देत होतं. आता कसं झालं, प्रत्येकाला प्रायव्हेटमध्ये घालायची हौस आणि पैशाची उपलब्ध झाल्यामुळे प्रत्येक इंग्लिश मिळायला घालायला घाल ही विषय होते. कारण ह्याही शाळेचा विद्यार्थी आज आमच्या गावचे कोडणीचे बॅलिस्टर नानासाहेब माने हे सुद्धा ह्या शाळेत शिकलेले विद्यार्थी होते. तिने घटनेत घटना लिहिली ती कोडणीचे आमचे बॅलिस्टर आज त्यांचे नाव आहे. तसंच आम्हीसुद्धा आज एक सामान्य कुटुंबात जन्माला येऊन आज स्वावलंबी एक व्यावसायिक, एक उद्योगपती किंवा एक राजकारणी हे सगळं आम्ही आमच्या ह्याच्या इथल्या शिक्षणाच्या इथल्या सरांच्या वागणुकीमुळे आज नागाव सरांनी जे आम्हाला ते ज्ञान दिलं किंवा आम्हाला तंदुरुस्त केलं त्याच्याशी आम्ही आज हे केलेलं आहे. आणि आमच्या ह्या शाळेचे विद्यार्थी भरपूर मोठ्या पदावर आहेत. पुण्याला, बेंगलोरला म्हणजे एक क्लास 1 विद्यार्थी आहेत. आज माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा घेतला तुम्ही, त्या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून या शाळेला पहिल्यासारखी भरभराटी यावी यासाठी काय प्रयत्न कराल? यासाठी आम्ही नगरपालिकेला सूचना करू, त्याच्या माध्यम आमच्या माध्यमातून हे करू, आमचे शासकीय राजकीय लोकांच्या ओळख्यात त्यांना सांगू की बाबा सरकारी शाळा जर बंद पडली तर एका सामान्य माणसाला जगण्याची अडथळे. प्रत्येकाला काय आपण फी भरून शाळा भरू शकतो की प्रायव्हेट शाळेला कमीत कमी 10,000-6,000 वर शाळा आहे, 10,000 वर फी भरू शकत नाही. त्यामुळं आज आम्हाला ही ज्या शाळा चांगल्याप्रत झाली तर इथल्या राहणाऱ्या वस्तीला किंवा सामान्य माणसाच्या विद्यार्थी मुलग्याला आज चांगलं हे होईल, म्हणजे फुकट शिक्षण मिळतील, शाळा आहे त्याच्यामुळं चांगलं होईल. इतक्या दिवसानंतर तुमचे जुने मित्र भेटले, त्याच्याबद्दल काय सांगाल? आज जुने मित्र म्हणून एकदम आनंद झाला की प्रत्येकजण एखाद्या आपल्या आपल्या पायावर स्वावलंबी आहे हे बघून समाधान वाटतंय की प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात शेतकरी असो, एक व्यापारी असो किंवा चहागडावर असो किंवा सुतार असो किंवा एक इंजिनियर असो किंवा एक बिल्डिंग मटेरियल असो किंवा बांधकाम करणारा कॉन्ट्रॅक्टर असो किंवा हे असो, प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकजण आपापल्या शालेय मुलांना गणवेश, शैक्षणिक साहित्य व शिक्षणाविषयी इतर गोष्टी मदत सहकार्य करत राहणार असल्याचे आपल्या प्रतिक्रियेतून सांगितले.